मागील काही महिन्यांपासून शहरातील प्रसिद्ध प्रोझोन मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारण्यात येत होते. एका वाहनधारकांकडून तब्बल 20 ते 25 रुपये आकारणी करण्यात येत होती. प्रोझोन मॉलमध्ये होत असलेली शुल्क आकारणी नियमबाह्य असल्यानं नागरिकांनी या विरोधात पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. कोणताही परवाना नसताना अवैधरित्या सेक्युलर पार्किंग सोल्युशन नावाची एजन्सी प्रोझोन मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून 20 ते 25 रुपये पार्किंग शुल्क आकारत असल्यानं चौकशीमध्ये आढळल्यानं पोलीस निरीक्षक नवले यांच्या फिर्यादीवरून सेक्युलर पार्किंग सोल्युशन कंपनी विरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रुग्णालय, मल्टीप्लेक्स, खासगी संस्था या ठिकाणी देखील पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून शुल्क आकारणी करण्यात येत आहे. अशाच काही वाहनतळांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून लवकरच अवैध वाहनतळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.